जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला प्रिय असलेले साहित्य अर्पित केल्याने कान्हाचे विशेष आशीर्वाद मिळतात. राखी, कान्हा आणि बलरामजीला राखी बांधावी. तुळस, कान्हाच्या पूजेच्या वेळी तुळस आवर्जून वापरावी. शंख, जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे नंदलाल स्वरूपाचे शंखात दूध घालून अभिषेक करावे. फळ आणि धान्य, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळे जाऊन फळ आणि धान्य देणगी म्हणून द्यावे. गाय आणि वासरू, या दिवशी गाय आणि वासराची लहान मूर्ती आणल्याने पैशाची आणि मुलांची काळजी दूर होते. मोरपीस, मोरपीस श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे म्हणून जन्माष्टमीच्या पूजेत मोरपीस नक्कीच ठेवावे. पारिजात, श्रीकृष्णाला पारिजात, हारसिंगार, शेफालीचे फुलं आवडतात, आपल्या पूजेत हे उपयोगात आणावे. चांदीची बासरी, या दिवशी चांदीची बासरी आणून कान्हाला अर्पित करावी. नंतर पूजा पूर्ण झाल्यावर ती बासरी आपल्या पर्समध्ये सुरक्षित ठेवावी. लोणी आणि खडीसाखर, जन्माष्टमीच्या दिवशी लोणी आणि खडीसाखराचे नैवेद्य दाखवून एका वर्षाहून लहान वयाच्या मुलांना आपल्या बोटाने साठवावे. झोपाळा, या दिवशी सुंदर झोपाळा सजवून त्यात कान्हाला बसवावे.